हिमायतनगर तालुक्यातील सरसम गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी सरसम येथील गावकऱ्यांनी केली आहे. गुरुवारी सरसम येथील उपसरपंच ॲडव्होकेट अतुल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक यांची भेट घेऊन अवैध दारू बंद करण्याची मागणी केली. यावेळी उपसरपंच ॲडव्होकेट अतुल वानखेडे, ग्रामपंचायतीचे सदस्य नामदेव मोकासवाड, कपिल कांबळे, बाबूराव परसेवाड, पवन बनसोडे यांची उपस्थिती होती. हिमायतनगर तालुक्यातील सरसम ग्रामपंचायत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाते. या गावात मागील 25 वर्षापासून अवैध देशी आणि विदेशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. गावातील 4 ते 5 जण अवैध दारू विक्री करतात. गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली, पण अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने अद्याप तरी पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. या अवैध दारू विक्रीमुळे गावातील तरुण पिढी व्यसनाधीन होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. लहान मुलांना देखील या दारूचे व्यसन लागत असल्याने गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. तेव्हा सरसम ग्रामपंचायतीने गावातील अवैध दारू विक्री हद्दपार करण्यासाठी ठराव घेतला आहे. दरम्यान गुरुवारी सरसम ग्रामपंचायतीचे उपसरपंच ॲडव्होकेट अतुल वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांची भेट घेऊन अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी केली. मौजे हिमायतनगर तालुक्यामध्ये मौजे सरसम येथे अवैध दारू विक्री प्रमाण आणि परिसरामध्ये सरसमच्या अवैध दारू विक्रीचे प्रमाण, मटका, जुगार असं भरपूर प्रमाण मागच्या 20 ते 25 वर्षापासून खुलेआमपणे चालू आहे. त्या संदर्भात वेळोवेळी पोलीस स्टेशन हिमायतनगरचे तक्रार देऊन आरोपी लोक जे आहेत ज्याच्यामध्ये की आम्ही आज अर्धानिशी ज्यांची नावे टाकून ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन, ग्रामसभेचा ठराव घेऊन व इतर महिलांचे त्याच्या स्वाक्षऱ्यानिशी जिल्हाधिकारी साहेब नांदेड, पोलीस अधीक्षक साहेब नांदेड, राज्य उत्पादन शुल्क पोलीस अधीक्षक नांदेड यांना तक्रारी अर्ज केला की तात्काळ स्वरूपामध्ये दारू बंद झाली पाहिजे आणि हा जो अवैध धंद्याचा काळा बाजार चालू आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे आणि गोरगरीब लोकांचे जे विद्यार्थी आहेत यांचं कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे. विनाकारण समाज एकीकडे जाण्याच्या तयारीमध्ये आहे, विनाशाकडे जात आहे. दारूबंदी तात्काळ स्वरूपामध्ये करण्यात यावी म्हणून आम्ही आज आमच्या टीमसह, ग्रामपंचायतच्या सदस्यासह आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन हा अर्ज दाखल केलेला आहे.